एका अत्यंत वादग्रस्त विषयावर तुम्हाला बोलतं करायचं आणि ते म्हणजे लोकपाल. तुम्ही परदेशामध्ये पण लोकपाल पाहिलेला आहे. भारतात सध्या लोकपालाची, जनलोकपालाची किंवा त्याच्या जे काही व्हर्शन्स आहेत त्याची चर्चा चालू आहे. अण्णांचं आंदोलन तुम्ही सगळं बघताय, त्याच्यानंतर बाबा रामदेव, हा सगळा प्रकार तुम्ही बघताच आहात. मला तुम्ही सांगा, तुमचा परदेशातला लोकपालाचा अनुभव काय आणि भारतामध्ये लोकपाल असावा असं तुम्हाला वाटतं का? त्यातनं परिस्थिती आणि करप्शन सुधारेल का? पहिली गोष्ट म्हणजे लोकपाल म्हणजे काय हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. माझा स्वीडनमध्ये लोकपालाशी प्रत्यक्ष व्यवहार झाला आणि स्वीडनमध्येच लोकपाल ह्या कल्पनेचा जन्म झाला. आता लोकपालाला जे एक किंवा जनलोकपाल आंदोलन जे चालवतात आणि लोकपाल ह्या प्रस्तावाला जे विरोध करतात, ह्या दोन्ही बाजूंनी प्रत्यक्ष लोकपालमध्ये काय किंवा लोकपालाबरोबर व्यवहार केल्याचा मला तरी त्यांच्या त्यांचे जे आर्ग्युमेंट्स आहेत किंवा त्यांचे जे प्रस्ताव आहेत त्यातून बिलकुल दिसत नाही. तर मी माझा थोडक्यात अनुभव सांगतो. तर काय झालं की माझा मुलगा, म्हणजे मी 2 वर्ष ज्यावेळेला स्टॉकहोमला त्या आंतरराष्ट्रीय संघटनेत होतो त्यावेळेला माझ्या मुलाचा जन्म झाला आणि त्याला जन्म होता होता ॲक्सिडेंट झाला आणि त्यावेळेला हॉस्पिटलने म्हणजे त्याच्याकडे एक त्याच्या बऱ्याच मोठ्या चुका होत्या आणि त्या जाणूनबुजून चुका झाल्या, म्हणजे पूर्ण जाणूनबुजून असं नाही पण तरी खूप मोठी बेपरवाई झाली अशी माझी तक्रार होती. तर म्हणून मी केंद्रीय मंत्र्यांकडे ती तक्रार केली, स्वास्थ्य मंत्र्यांकडे. तर त्या आरोग्यमंत्री मला भेटायला आल्या आणि त्या मला म्हणाल्या की आमच्याकडे केंद्रीय मंत्री कुठलीही तक्रार घेतच नाही. केंद्रीय मंत्र्याचं काम आहे धोरण बनवणं आणि बजेट ठरवणं. कारभार चालवण्याचं जे काम आहे ते नोकरशाहीचं आहे. आणि ह्यामध्ये जर काही त्रुटी आल्या किंवा नागरिकांना अन्याय झाला तर तो अन्याय दूर करण्याचं काम लोकपालाचं आहे. तर लोकपालाचं काम फक्त भ्रष्टाचार दूर करण्याचं नाही आहे तर अन्याय. आता भ्रष्टाचार हा एक प्रकारचा अन्याय झाला. दुसरी गोष्ट, हा जो लोकपाल प्रगत देशांमध्ये जो केलेला असतो तिथे एक संपूर्ण देशाला एक संपूर्ण असा एक खूप मोठा लोकपाल हा कुठेच नाही आहे. तर तो प्रत्येक विभागाचा किंवा प्रत्येक खात्याचा एक लोकपाल असतो आणि त्याला त्याच्याविषयी जे तांत्रिक ज्ञान जे आहे ते पण असतं. तर ज्यावेळेला मी जी तक्रार केली तेव्हा मी आरोग्य खात्याच्या लोकपालाबरोबर माझा संबंध आला आणि तेव्हा मला कळलं की त्या लोकपाल समितीचे जे अधिकारी होते त्यांना वैद्यकीय शास्त्राची खूप चांगल्यापैकी माहिती होती आणि कायद्याची माहिती होती आणि त्यामुळे मी त्यांच्याशी सविस्तर बसून ती जी त्यांची प्रोसेस होती ती फॉलो केली आणि त्यातून मला त्यांनी शेवटी न्याय दिला. लोकपालाचं जे काम आहे ते लोकांवरचा अन्याय दूर करण्याचं आहे, भ्रष्टाचार दूर करण्याचं असं जगामध्ये कुठे नाही आहे. भ्रष्टाचार अन्याय दूर झाला की भ्रष्टाचार दूर होतो, कारण भ्रष्टाचाराचं मूळ हे अन्यायामध्ये आहे. हा ही एक गोष्ट झाली. त्यामुळे लोकपाल जर का खरोखरच जर का आपल्याला पाहिजे असेल तर तो असा संपूर्ण देश अख्खा कव्हर करणारा असा जो लोकपाल असेल तो कधीच तुमच्यावरचा अन्याय दूर करू शकणार नाही. तर तो प्रत्येक विभागाचा किंवा प्रत्येक खात्याचा किंवा प्रत्येक संघटनेचा असा लोकपाल पाहिजे. ही पहिली गोष्ट झाली. दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट, केवळ लोकपाल करून कधी भ्रष्टाचार पूर्णपणे जाणार नाही. काही प्रमाणात अन्याय जाईल, काही प्रमाणात थोडाफार कमी होईल. भ्रष्टाचाराचं मूळ कसं आहे, कशामध्ये आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. भ्रष्टाचाराचं मूळ नेता आणि नागरिक ह्यांचे जे संबंध आहेत ह्यामध्ये भ्रष्टाचाराचं आणि इतर देखील समाजामध्ये जे अनेक दोष आहेत त्याचं मूळ आहे. जगामध्ये 192 देश आहेत आणि ही गोष्ट मी इतर व्यासपीठांवरून पण पूर्वी मांडलेली आहे. तर मी या जवळजवळ सर्व देशांची एक अभ्यासक म्हणून पाहणी केलेली आहे आणि त्यात मला एवढं स्पष्ट दिसतं की जिथे जिथे नेता असतो मोठा तो देश होतो छोटा. आणि तिथे हे सगळे जे भ्रष्टाचार म्हणा किंवा इतर जे काही जे गैरप्रकार आहेत ते अगदी सहजासहजी होत असतात. आणि जिथे नेता नागरिक सम्मान तो देश होतो महान. वा. तर आपल्याला जर का इथे भ्रष्टाचार किंवा भ्रष्टाचारच नाहीत इतर देखील जे सामाजिक दोष आहेत जर का ते आपल्या समाजातून जायचे असतील तर सर्वात पहिल्यांदा नेता आणि नागरिक समान झाले पाहिजेत. नेता आणि नागरिक समान म्हणजे असं म्हणत नाही की मी ते कॉन्स्टिट्युशनली किंवा घटनात्मक दृष्ट्या ते समान होऊ शकत नाहीत, तर ते नागरिकत्वाच्या दृष्टीने समान झाले पाहिजेत. म्हणून मी त्याला इंग्लिशमध्ये सिटिझनशिप इक्वॅलिटी किंवा सिटिझनशिप इक्विव्हलन्स म्हणतो. लीगल इक्विव्हलिटी नाही, कारण लीगल तुम्हाला तुमची जी जबाबदारी आहे समाजामध्ये त्याप्रमाणे ती तुम्हाला पार पडू शकते. पण आपल्यामध्ये एक समान नागरिकता यायला पाहिजे. आज भारतामध्ये सगळ्यात पहिली गरज आहे समान नागरिकतेची. जिथे तुम्ही लेखक किंवा शिक्षक किंवा शास्त्रज्ञ वगैरे ह्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता, तरी पण आपल्याला फक्त मंत्र्यांचं किंवा आमदारांचंच मार्गदर्शन पाहिजे का?
भारतामध्ये आज 543 खासदार आहेत, संसद आहे आपली, 288 आमदार आहेत आपल्याकडे. भारतातलं काय कुठलंही विधिमंडळ बघा, याच्यामध्ये एक लिमिटेड रिप्रेझेंटेशन दिसतं. कुठेही समान सिटिझनशिप मला दिसतच नाहीये. काही मोजकी राजकीय राजघराणे या देश चालवत आहेत. या देशातला लोकशाहीचा प्रयोग एका अर्थानं फसला असं वाटतं किंवा लिमिटेड त्याला यश मिळालं असं वाटतं. आपला जो लोकशाहीचा प्रयोग आहे त्याच्यामध्ये कमतरता खूप आहेत, पण मी फसला असं म्हणणार नाही. कारण जे काही काही म्हणजे 1960-70 जर का तुम्ही परिस्थिती बघितली आणि आत्ताची परिस्थिती बघितली, तर असे समाजामधले असे अनेक घटक आहेत, खास करून जे काही दलित मागासलेल्या जाती वगैरे, की ज्यांना पूर्वी रिप्रेझेंटेशन त्यांचं नव्हतं आणि आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक त्यांचं प्रतिनिधित्व आहे. आता त्यांचे जे प्रतिनिधी आहेत ते विधायक आहेत का त्यांची बॅकग्राऊंड फार खूप चांगली नाही आहे वगैरे, हे प्रश्न वेगळे आहेत. परंतु अनेकसे जे घटक होते की ज्यांचं म्हणजे भारतीय राजकारणात त्यांना काही वावच नव्हता, असे बरेचसे मागच्या 40-50 वर्षामध्ये असे घटक आलेले आहेत. पण त्याचबरोबर हेही इतकंच खरं आहे की घराणेशाही पण बऱ्याच प्रमाणात वाढलेली, आणि ही घराणेशाही केवळ दिल्ली किंवा हैदराबादमधल्या 2-3 कुटुंबांमध्ये आहे असं नाही, ती उपेक्षितांच्या घरातही आता चालू झाली आहे. नाही नाही, आणि ती सगळीकडेच आहे. म्हणजे एक किंवा काश्मीरमध्ये अब्दुल्ला फॅमिली आहे, महाराष्ट्रामध्ये देखील अनेक जिल्ह्यावरती पण कुटुंब आहेत. तर ही जी घराणेशाही जी आपल्या राजकारणांमध्ये आहे, पण त्याचं सामाजिक कारण हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्याला राजकीय जी घराणी आहेत त्यांना दोष देणं सोपं आहे, पण ह्याच्यामागे सामाजिक कारणं काय आहेत? की डॉक्टरच्या मुलाला पण वाटतं आपण डॉक्टर व्हावा, जे सिनेमाच्या सृष्टीमध्ये लोक आहेत त्या सिनेनटीला देखील वाटतं की आपली मुलगी सिनेतारका व्हावी, वकिलाच्या मुलाला वाटतं आपण वकील व्हावा. जर का हे जर का आपल्या समाजातच आहे, तर जिथपर्यंत सिनेतारकेला असं वाटतं की आपल्या मुलीची काही क्षमता असो नसो, तिच्याकडे कला असो वगैरे नसो, पण तिला जसं काही एक सिनेतारका होण्याचा हक्कच आहे, तीच मानसिकता असं राजकीय नेत्यांना वाटतं की आपल्या मुलाला. सर्व लोकशाहीमध्ये आढळते का तुम्हाला? कुठेच नाही. मग ते भारतात का? आता उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये एकच बुश कुटुंब असं आहे की जिथे घराणेशाही आहे. लोकांना असा बराच गैरसमज वाटतो की केनेडी कुटुंब असं आहे, पण केनेडी कुटुंब तसं नाही आहे. केनेडी दोन भाऊ राजकारणामध्ये होते आणि नंतर सिनेटर एडवर्ड केनेडी फक्त सिनेटर म्हणून राहिले होते, त्यापलीकडे ते गेले नाहीत. फक्त बुश कुटुंबामधले मात्र तिघ सभासद मोठ्या मोठ्या पदांवर. भारतामध्ये हे राजकारणाचं एक प्रकारे राजघराणेशाहीकरण कसं काय झालं? कारण त्याच्यामुळेशी जे आपण आधी बोलत होतो ते आहे की आपल्या इथे नेता आणि नागरिक ह्यांच्यामध्ये समानता जी नाही, आणि ही केवळ नेत्यांनी केलेली असमानता नाही आहे, तर नागरिकांच्या मनामध्येच नाही आहे. आपण कित्येकदा नेत्यांना कारण नसता त्यांची किंमत वाढवतो. म्हणजे साध्या साध्या समारंभांमध्ये देखील जिथे तुम्ही लेखक किंवा शिक्षक किंवा शास्त्रज्ञ वगैरे ह्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता, तरी पण आपल्याला फक्त मंत्र्यांचं किंवा आमदारांचंच मार्गदर्शन पाहिजे का? का म्हणजे आणि मग आपण आणि मग त्या आमदाराने जर का अपेक्षा केली की तुम्ही त्याच्यासाठी निवडणुकीसाठी तरी काम करता, तर काय चुकलं पहिल्यांदा? अच्छा, दुसरं आपण छोट्यातली छोटी खाजगी कामं घेऊन किंवा स्वतःच्या फायद्याची कामं घेऊन माझ्या भावाची बदली करा, मामाची बदली करा, अशी घेऊन आपण मंत्र्यांकडे जातो. मग नंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही आता तुम्ही माझ्या पण निवडणुकीचं काम करा, तर मग त्याचं काय चुकलं? म्हणजे मी नेत्यांची बाजू घेत नाही आहे, पण आपण स्वतःचा चेहरा देखील आपण आरशामध्ये बघितला पाहिजे. जे तुम्ही कुठल्याही राजकीय नेत्याच्या घरी एक माध्यमातले तुम्ही असल्यामुळे जात असाल, तर तुम्ही बघा, तर तिथे जे 100-150 लोक जमलेले असतील अशाळभूत असतात, पण त्यापैकी किती लोक असे असतात आणि ते म्हणतात की आपण आपल्या मतदारसंघामध्ये चांगलं काम करावं म्हणून मी अशी अशी सूचना देतो. मी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो, कदाचित त्या आमदारांनी जर का हे ऐकलं तर त्यांना कळेल की मी कोणाबद्दल बोलतोय. तर मी एका ठिकाणी गेलो होतो महाराष्ट्रामध्ये, आणि तेव्हा मला तिकडच्या लोकांनी सांगितलं की ह्या व्यासपीठावरती तुम्ही येऊ नका, कारण हे जे आमचे आमदार आहेत त्यांची प्रतिमा काही फारशी चांगली नाही आहे. आणि म्हणून ते म्हणाले की ह्या व्यासपीठावरती तू येऊन काही बोलू नकोस, कारण आणि आम्ही सगळे त्यांच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतो, पण आमदार म्हणून ते आता निवडून आलेच होते. तर मी म्हटलं आता मी जे संघटक आहे त्यांना मी कमिटमेंट केली आहे, तर मला आता जायलाच पाहिजे. तर मी तिथे गेलो आणि तिथे गेलो आणि तिथे 25,000 लोक होते, आणि मी त्यांना म्हटलं की मी कधी तुमच्या आमदारांना भेटलो नाही, आज पहिल्यांदाच इथे भेटतोय, पण मला असं वाटतं की हा तुमच्या शहरामध्ये की ते इथे शैक्षणिक जी पातळी आहे ती खूप बऱ्यापैकी आहे, ह्यापुढे तुम्ही स्टेप्स घेऊन आपण भारताचं संशोधनामध्ये खूप
खूप भारत मागासलेला आहे, पण भारत सरकारच्या खूप स्कीम्स आहेत, खूप मोठ्या प्रमाणात पैसे मिळू शकतात. तर तुम्ही आता ह्या शहराचं आपण एक भारतातलं प्रमुख संशोधन केंद्र होऊ असं आपण तुम्ही विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टीने प्रयत्न करायला गेले पाहिजे. कारण ह्याला काही फारसे पैसे लागत नाहीत, काही पैसे जे आहेत ते इकडचे उद्योगपती स्थानिक उद्योगपती उभे करू शकतात, बाकीचे तुम्हाला सरकारकडनं बरेच प्रयत्न केले ते मिळू शकतात. आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला एक कोऑर्डिनेटर पाहिजे, तर त्याचा पुढाकार हे आपले जे आमदार बसलेले आहेत ते घेऊन देत आणि त्याला आमदार निधीतले आपले पैसे ते सुरुवातीला काही प्रमाणात ते देतील, विचारा त्यांना द्यायला तयार आहेत की नाही म्हणून इथे. तर ते आमदार खरोखरच खूप उत्साही होते. त्यांनी नंतर मला 5-6 महिन्यानंतर त्यांनी संपर्क पण केला आणि ते म्हणाले ह्या गोष्टीवरती मला पुढे चर्चा करायची. म्हणजे आपण जर का त्यांच्याकडे काही चांगले प्रस्ताव घेऊन गेलो नाहीत आणि आपण फक्त खाजगीच कामं घेत गेलो आणि नंतर एरवी त्यांना शिव्या देत राहिलो तर त्यांच्याकडनं आपण काय अपेक्षा करणार. तर आपल्या म्हणजे जी नेता आणि नागरिकांमध्ये जी असमानता आहे त्याच्यामुळे ती समानता करण्याची जबाबदारी जशी राजकीय नेत्यांवरती आहे तशी जनतेवरती पण आहे. पुणे ते कोल्हापूर तुम्ही प्रवास केला तर तिथे रस्त्याने जाताना सातारच्या आसपास एक बोगदा लागतो की जो बोगदा तुम्ही कोल्हापूरहून पुण्याला येताना वापरू शकता, पण तो तुम्हाला पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने जाता त्यावेळेला तो वापरता येत नाही. पण कोणी राजकीय नेते कोणी असतील तर मात्र ते वापरतात. तुम्ही का वापरून देता ही असमानता का? पण ती आपणच चालवून देतो ना. म्हणजे त्याचं चालवून कोण देतो? तिथे काम करणारा पोलीस ऑफिसर आहे तो चालवून देतो, त्या भागातले जे लोक आहेत ते चालवून देतात. तर त्या लोकांनी जर का असं ठरवलं की असा गैरवापर करणारे जे नेते आहेत त्यांना आम्ही मतं देणार नाही, किंवा वर्तमानपत्र आहेत त्यांनी जर का ह्यांच्याविरुद्ध सगळीकडे आरडाओरड सुरू केली तर कुठे त्याची हिंमत होणार आहे? त्याला वर्तमानपत्रांनी केलेल्या म्हणून सांगतो, वर्तमानपत्रांनी असे मुद्दे घेऊन समानताच्या दृष्टीकडे म्हणजे त्याच्याबद्दल वैयक्तिक असं कधीच घेऊ नये. आपलं जे राजकारण ह्यासाठी एक दुसरा एक सुंदर उपाय सांगतो जो टर्कीमध्ये पंतप्रधानांनी स्वतःहून केला होता तुर्कस्थानामध्ये. तर त्यांनी काय केलं की त्यांनी दोन गोष्टी त्यांनी केल्या. अर्दोगान ज्यावेळेला पंतप्रधान झाले तर त्यांनी लोकसभेमध्ये त्यांच्या लोकसभेमध्ये संसदेमध्ये ज्यावेळेला भाषण केलं त्या दिवशी त्यांनी पहिल्या दिवशी अनाऊन्स केलं की आजपासून खासदारांना कोणत्याही प्रकारचं वेगळं घर आणि गाडीवरती दिवा वगैरे असलेली गाडी मिळणार नाही. जर का तुम्ही लोकांचे प्रतिनिधी असाल तर तुम्ही लोकांमध्ये राहूनच काम करा, तरच तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून मिरवण्याचा हक्क आहे आणि मग तुम्हाला लोकांच्या समस्या ते आपोआप कळतील. हे त्यांनी एक गोष्ट केली. दुसरी जी गोष्ट केली ती त्यांनी असं केलं की आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये ह्या गोष्टी प्रॉमिस केल्या होत्या, त्याचं वचन दिलं होतं. तर ते दर 6 महिन्यांनी त्यांनी सांगितलं की कॅबिनेटतर्फे अशी अनाऊन्समेंट केली की हा आम्ही ज्या गोष्टी जाहीरनाम्यामध्ये मांडल्या होत्या त्याची ही वचनपूर्ती केलेली आहे, ह्या गोष्टींची वचनपूर्ती आम्ही करू शकलो नाही, त्याचं कारण असं आहे. तर ही प्रथा आता आपल्या इथे सुरू करायला पाहिजे, पण ही प्रथा राजकीय नेते तर स्वतः करणार नाहीत, मुख्यमंत्री स्वतः करणार नाहीत, मग त्याला उपाय काय? तर आता मीडियाने हे घेतलं पाहिजे. मीडियाने काय करायचं की दर 6 महिन्यांनी अनाऊन्स करायचं की ह्यांचे ऑडिट की ह्यांचे ह्या जाहीरनाम्यामध्ये यांनी प्रॉमिस केलं होतं, ह्या गोष्टींची डिलिव्हरी केलेली आहे त्याबद्दल त्यांची प्रशंसा करायची आणि ह्या बाबतीची डिलिव्हरी केलेली नाही आहे. सामान्य नागरिकांनी आपापल्या एरियातल्या आमदारांना पत्र पाठवून प्रामाणिकपणे त्यांना केवळ स्वतःच्या कामासाठी जायच्याऐवजी त्यांना विचारतात की साहेब तुम्ही हे या गोष्टी प्रॉमिस केल्या होत्या, जर का महिन्यातून एक पत्र लिहिलं तर काय त्याला 1-2 रुपयाच्या स्टॅम्पचा खर्च येतो, त्याच्या पलीकडे काही खर्च येत नाही, ह्यापली हे करायला का आपण तयार नाहीत? त्यांचे जे संरक्षण मंत्री आहेत एहूद बराक, त्यांनी स्वतःच्या पैशांनी एका खूप मोठ्या अशा प्रसिद्ध अशा इमारतीमध्ये तेलवीवच्या पिंका स्ट्रीटवरती फ्लॅट घेतला आहे आणि त्याबद्दल लोक त्यांची चेष्टा करतात.